आपलं नाव सांगा आणि शेतकऱ्यांना ओळख करून द्या आपली. माझं नाव चंद्रकांत दोडके. मी पद्मावती सीड्समध्ये मार्केटिंग डिव्हिजनमध्ये काम करतोय. पद्मावती सीड्स आमच्या कोल्हापूरला हातकरंगले इंगळी गावामध्ये कंपनी आमची इस्टॅब्लिश आहे. आपला जो गांडूळ खताचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये गांडूळ खत तयार केलं जातं. शेतकऱ्यांना जसं स्वस्तात गांडूळ खत तयार करता येईल त्या पद्धतीनं आपण बनवलेलं आहे. त्या प्रकल्पाची पहिल्यापासून माहिती सांगा शेतकऱ्यांना. तर आपण जो प्रकल्प बनवलेला आहे त्या प्रकल्पामध्ये अगदी कमी खर्चामध्ये आपण हा प्रकल्प बनवलेला आहे. आणि हा प्रकल्प इन्स्टॉलेशन कसं करायचं याचं प्रात्यक्षिक आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे. सर्वप्रथम ही अशा प्रकारची जागा असावी. जागा सरासरी 12 फुटापर्यंतची लांब असावी आणि 4 फूट अशी रुंद असावी. जागा 1 फुटाच्या उताराची असावी. जसा त्याला उतार आला पाहिजे त्याला की जेणेकरून आपल्याला वर्मी वशाच्यामध्ये काढण्यासाठी योग्य होईल. सर्वात महत्वाची गोष्ट जागा अशी पूर्ण प्लेन केल्यानंतर ह्या जागेवरती थायमेट किंवा बीएससी पावडर टाकून ही जागा सर्वप्रथम निर्जंतुकीकरण करून घ्यायची. ही जागा अशी पूर्ण केल्यानंतर या जागेवरती आम्ही जो दिलेला जो बेड आहे हा बेड अशा प्रकारे ह्या ठिकाणी अंतरायचा. या बेडला चारही बाजूने असे 16 पॉकेट्स आहेत. उदाहरणार्थ हे अशा प्रकारचे 16 पॉकेट्स आहेत. त्याच्यामध्ये हे 16 पॉकेट्स आहेत. त्या प्रत्येक पॉकेट्सच्या समोर एक एक बांबू असा रोवायचा. हा बांबू असा रोवल्यानंतर त्या प्रत्येक पॉकेट्समध्ये हा जर बांबू घातला तर हा बेड अशा प्रकारचा उभा राहील. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे हा बेड असा पूर्णपणे उभा राहिल्यानंतर या बेडला आतल्या साईडला वर्मी वॉश करण्यासाठी जे एक होल आहे ते होल त्या होलच्या ठिकाणी त्याच्या बरोबर समोर इथं दाखवल्याप्रमाणे या इथे दाखवल्याप्रमाणे एक छोटासा 1 फुटाचा खड्डा घ्यायचा आणि त्या खड्ड्यामध्ये एक अशा प्रकारचे एक बकेट या ठिकाणी फिटिंग करायची. कारण या साईडला जे असणारे जे होल आहे एक सॉकेट आहे त्या सॉकेटच्या माध्यमातून पूर्णपणे याच्यामध्ये हे वर्मी वॉश हे गोळा केलं जाईल. हे पूर्ण स्ट्रक्चर असं उभा राहिल्यानंतर ह्या बेड भरण्यासाठी अशा प्रकारचा ह्या ठिकाणी पालापाचोळा तुम्ही वापरायचा. पालापाचोळा शक्यतो असा सुकलेला हवा. पालापाचोळा हा सुकलेला पाहिजे. कारण काही काही शेतकरी काय करतात की ओला पालापाचोळा टाकतात आणि त्याची उष्णता तयार होते आणि त्यामुळे गांडूळ दगावतात. अशा पद्धतीने सुकलेला पालापाचोळा द्यायचा. ह्या बेडची जी उंची आहे ती उंची सरासरी 2 फुटाची आहे. त्यामुळं भरताना हा बेड 6-6 इंचाच्या टप्प्याने भरायची आहे. पहिला जो टप्पा येतो त्याच्यामध्ये हा पालापाचोळ्याचा येतो 6 इंचाचा. दुसरा टप्पा शेणाचा द्यायचा. तिसरा पुन्हा पालापाचोळा आणि चौथा शेण. शेण सुद्धा अतिशय ताजं शेण कधी वापरू नये. शेण काढल्यानंतर 10-12 दिवसानंतरचं शेण म्हणजे शेणाची क्वालिटी कशी असावी तर ह्या ठिकाणी आम्ही दाखवलेलं आहे की अशा प्रकारची ह्या शेणाची क्वालिटी असावी. तर हा 4 टप्प्यामध्ये असा पूर्णपणे बेड भरल्यानंतर ह्या बेडवरती पहिले 2 दिवस जवळजवळ 100 ते 150 लिटर पाणी मारून त्याच्यामध्ये पूर्ण उष्णता पूर्ण कमी केली जात असते. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही जे तुम्हाला पुरवलेले गांडूळ असतात ते गांडूळ त्याच्यामध्ये सोडायचे आणि तिथून पुढे दररोज फक्त 2-2 बादल्या जर पाणी त्याच्यावरती मारलं गेलं तर 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सरासरीनं अशा क्वालिटीचं गांडुळाचं खत या ठिकाणी तयार झालेलं दिसेल. ज्यावेळेला अशा प्रकारच्या गांडुळाचं खत तयार चहापत्ती सारखं ज्यावेळेला खत तयार झालेलं दिसेल अशा पद्धतीचं ज्यावेळेला दिसेल त्यावेळेला याच्यावरचं 2 आठवडे अगोदर पाणी मारणं पूर्ण बंद करायचं. पाणी मारणं पूर्ण बंद केल्यानंतर परिस्थिती काय होईल की ओलावा शोधत गांडूळ हे खाली निघून जातील आतमध्ये. वरचं सुकलेलं जे खत आहे ते आपण गोण्या भरून ठेवू. जे गोण्या भरून ठेवलेलं खत सरासरी 1-2 वर्षापर्यंत काय होत नाही पण ठेवताना ते सावलीच्या ठिकाणी ठेवायचं किंवा डायरेक्ट शेतामध्ये टाकले तरी सुद्धा चालू शकेल. आणि त्याच्यानंतर खालचा जो शेवटचा 4 बोटाच्या थरामध्ये जे गांडूळ शिल्लक राहिलेले असतात ते गांडूळ आपण हाताने खेचून एका कोपऱ्यामध्ये घ्यायचे. पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या प्रोसिजरप्रमाणे पालापाचोळा शेण असा दुसरा टप्पा करायचा आणि दुसरा टप्पा करायचा परत पाणी भरून त्याची उष्णता कमी करायची आणि ते कोपऱ्यामध्ये काढून ठेवलेले गांडूळ आहेत तेच गांडूळ पुन्हा याच्यामध्ये वापरायचे. म्हणजे पुन्हा तुम्हाला ते गांडूळ विकतही घ्यावे लागणार नाहीत. 2 महिन्याला 1 टन असं सरासरी वर्षामध्ये 6 टनाचं गांडूळ खताचं उत्पादन तुम्हाला मिळतं. 2 महिन्याला सरासरी 20 लिटराचं वर्मी वॉश मिळतं आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या 3 किलो गांडूळ बीजाचे सरासरी याच्यामध्ये 10 ते 12 किलो गांडूळ तयार झालेले असतात. आता ह्या गांडूळ बेडची मार्केटला प्राईस सरासरी 3,600 आसपास आहे.
पण ह्या एक्झिबिशन मध्ये जो व्यक्ती आपल्याला गांडूळ खताचा बेड बुकिंग करेल 100 रुपयावरून फक्त, तर त्या व्यक्तीला आम्ही 2600 रुपयामध्ये हा प्रकल्प गांडूळ बीजासह त्या व्यक्तीच्या शेतावरती नेऊन द्यायची व्यवस्था करतो आणि त्यांना तिथे गेल्यानंतर पूर्णपणे मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी करत असतो. शेतकऱ्यांसाठी हे जे गांडूळ खताचा बेड आहे त्याच्यामध्ये जर लोखंडी पाईप टाकल्या तर ते शेतकऱ्यांना परवडण्याजोगं आहे किंवा त्याचे काय तोटे असतात आणि बांबूचे काय तोटे असतात, फायदे काय असतात, त्याच्याविषयी जरा सविस्तर माहिती सांगा. आता लोखंडी पाईप जर आम्ही रिकमेंडेशन केली तर लोखंडीचे दर आता गगनाला भिडलेले आहेत आणि लोखंडी पाईप याच्यामध्ये वापरली गेली तर ऍक्च्युली काय होणार की ते त्या शेतकऱ्यांना परवडणार पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची म्हणजे बांबू हा जो प्रकार असा आहे की तो प्रत्येक शेतकऱ्यांच्याकडे उपलब्ध असतोच, त्यामुळे अतिशय कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते बांबू वापरून कमी खर्चामध्ये ते तुमचा हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. आता ही स्टँडर्ड साईज 2 फुटाची आहे, ही 2 फुटाचीच का ठेवली? आता याच्यामध्ये 2 फुटापेक्षा जर ह्याची साईज जर जास्त वाढवली गेली तर त्याच्यामध्ये हीट वाढते आणि गांडूळ दगावण्याची शक्यता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी असते. त्यामुळे हे रिकमेंडेशन केलेली जी साईज आहे त्यामुळे 12x4x2 साईज मध्ये ह्या पद्धतीने केलेली आहे. शासनानं द्यायचं ठरवलं लोकांना तर कशा पद्धतीने वितरित करावं लागेल किंवा अनुदान कशा प्रकारे द्यावं लागेल? आता शासनाने वितरित केलं त्यांच्या कृषी सेवा केंद्र आहेत किंवा शासनाचे जे कृषी विभागाचा विभाग आहे किंवा पंचायत समितीचा कृषी विभाग जो आहे त्यांच्या माध्यमातून जरी तुम्ही ते हे दिलं गेलं तर ते चालू शकेल. त्यासाठी त्या तालुका स्तरावरती कृषी विकास अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे प्रयत्न करून पुढाकार घेऊन हे शेतकऱ्यांच्या पर्यंत हा प्रकल्प जर पोहोचवला गेला तर चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. रासायनिक खतामुळे जमिनी खराब झालेली आहे तर हे गांडूळ खत 1 एकराचा जर शेतकरी असेल आणि त्याच्याकडे 10 म्हैसे असतील तर तो कशा पद्धतीने करू शकतो प्रकल्प? आता रासायनिक खत वापरल्यामुळे रासायनिक खतेने जमिनीचा पोत बिघडलेला आहे, त्याचा सामूह बिघडलेला आहे. गांडूळ खत हा एकमेव असा पर्याय राहिलेला आहे की त्या पर्यायामध्ये की कोणत्याही खर्चाशिवाय जे तुमचा ॲग्रिकल्चर वेस्ट म्हणजे शेतीमधले जाणारा जो काय वेस्टेज आहे ते संपूर्ण वेस्टेज वापरून एक चांगल्या पद्धतीनं खत तुम्ही करू शकता. आणि एखाद्या 10 म्हैसे असतील तर त्या 10 म्हैसेच्या माध्यमातून तो व्यक्ती वर्षाकाठी सरासरी एका युनिटच्या माध्यमातून 6 टन आणि असं जर केलं गेलं तर तो त्या शेतकऱ्याला त्या 10 म्हशीच्या माध्यमातून अनेक प्रकारचं खत त्याकडे मिळू शकेल आणि कोणतंही रासायनिक खत त्याला विकत घ्यावा लागणार नाही आणि तो एक होणारा जो फायदा हा फायदा त्या ऑटोमॅटिक त्या शेतकऱ्याला होईल. फळं निर्यात केली जातात किंवा धान्य निर्यात केलं जातं तर त्यासाठी निर्यातदार जे असतात ते सेंद्रिय पद्धतीचं धान्य मागतात तर त्या पद्धतीनं हे जर गांडूळ खत वापरलं तर ते कसं फायदेशीर होईल? आता ज्या वेळेला रासायनिक खतं किंवा रासायनिक औषधं आपण वापरली जातात त्याचे जे रासायनिक काउंट हे त्या फळामध्ये किंवा त्या असणाऱ्या तुमच्या त्या पिकांमध्ये उतरले जातात आणि परदेशामध्ये ज्यावेळेला हा माल शेतकऱ्यांचा जातो तर त्यावेळेला तो रिजेक्ट होऊन पाठीमागे येत असतो कारण त्याच्यामध्ये रासायनिक तत्व आढळलेले असतात. त्या आता जग हे सेंद्रिय शेतीकडे वळायला लागलेलं आहे तर अशा प्रकारचं जर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सेंद्रिय खतं वापरली गेली, सेंद्रिय फवारणी जर केली गेली तर त्याला जागतिक मोठी बाजारपेठ आहे. ह्याचा जर काउंट जर रासायनिक घटकांचा जर काउंट जर आपल्या पिकांच्या मध्ये जर कमी जर आला तर चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना ह्या गांडूळ खताचा भाव मिळेल आणि चांगल्या पद्धतीनं ते पिकांना पण आणि त्याच्या येणाऱ्या उत्पादनाला पण चांगल्या पद्धतीने भाव मिळू शकेल. महाराष्ट्र राज्यामध्ये द्राक्ष आणि आंबा ही 2 मेजर पिकं मुख्य पिकं परदेशात निर्यात केली जाते तर त्या लोकांसाठी काय तुम्ही संदेश देऊ शकता? जर त्या अशा लोकांना जागतिक लेवलला गांडूळ खत किंवा सेंद्रिय शेतीकडं एक चांगल्या पद्धतीनं पाहिले जात असते मी अशा लोकांना असा सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय खतांचा त्या ठिकाणी वापर करा, जास्तीत जास्त तुम्ही त्या वर्मीवाचा वापर करा आणि जास्तीत जास्त जे सेंद्रिय असणारी फवारणी ते फवारणी करा की जेणेकरून त्याच्यामध्ये येणारा जो काय काउंट आहे रासायनिक घटकांचा तो कमी होईल आणि परदेशाला आपल्या शेतीमालाला एक चांगल्या पद्धतीने उत्तम बाजारपेठ मिळू शकेल.